नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती परत एकदा आपले स्वागत आज आपण एक महत्त्वपूर्ण बातमी सातव्या वे वेतन आयोगाविषयी पाहणार की आजच्या सकाळ पेपरमध्ये आलेली बातमी आहे सातव्याची म्हणजे सातव्या वेतन आयोगाची आशा मावळली सातव्यातून वेतन आयोग सहाव्या वेतन आयोगानुसार जानेवारी सेवा खंड दोन अद्याप हा अप्राप्त आहे तर काय न्यूज आहे पहा राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केली असली तरी अद्यापर्यंत बक्षी समितीने सेवाखंड दोनचा अहवाल दिला नाही त्यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे पगार असल्याचे वेतन आयोगानुसार वाढीव पगार विळण्याची आशा सध्या तरी मावडली आहे कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातव्या वेतन आयोग लागू केल्याची घोषणा सरकारने केली असली तरी जानेवारी दोन हजार एकोणापासून एकोणीसपासून पगार दाखवण्याची चे जी शक्यता आहे ती जवळपास मावडलीच आहे बक्षी समितीने सादर केलेला जो अहवाल आहे शासनाने बक्षीस समितीचा सर्व तपशील स्वीकृत करून एक जानेवारी दो हो दोन हजार एकोणीसला तीन शासन निर्णय निगमित केले होते पण प्रत्यक्षात विधी समितीचा सेवाखंड दोनचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला ना नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांशी पगार करणारी सेवार्थ प्रणाली सॉफ्टवेअरमध्ये सातयता नायकाची दुरुस्ती झालेली नसल्याची माहिती कळली आहे मंत्रालय स्तरावर पंचायतरा सेवार्थ वेबसाईटच्या देखरेख एन आय सीमध्ये काही तांत्रिक कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर निवडणूक दिलेली आहे त्यांचे कंत्राट समाप्त झाले असून कर्मचाऱ्यांना पुढील नियमितपणे आदेश अद्याप मिळाले नाही त्यामुळे पंचायतराज सेवा अर्थाच्या वेबसाईटमध्ये नवीन वर्ष दोन हजार एकोणीसच्या महत्त्वाच्या दृष्टीसंबंधीच अपडेट होणार नाहीत अशीसुद्धा माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे वेतन आयोगाच्या जवळपास जानेवारी फेब्रुवारीमध्ये मिळणाऱ्या ज्या आशा होत्या ते निश्चितच मावडलेलं आहे तरी अद्यापर्यंत अजून सातवेतन आयोगासंबंधी कोणतेच अपडेट नाही वाढीव पगार हा निवडणुकीनंतरच आगामी निवडणुकीपूर्वीच राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोगाने पगार मिळणार असे असे दाखवले असले तरी मात्र पेशिक्षण अजून इथपर्यंत झाले नाही त्यामुळे पगार जवळपास सातव्यायोगाव वेतन आयोगानुसार मिळण्याच्या आशया मावळलेल्या आहेत धन्यवाद